उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करूनही होत असलेल्या निवडणुकीवर भाष्य केलंय. यावेळी अजित पवारांनी हवेलीतील निवडणुकीचं उदाहरण देत हौशी उमेदवारांना टोला लगावला. एक म्हणतो माझी पहिली संधी आहे आणि दुसरं म्हणतो ही माझी शेवटची संधी आहे असे म्हणून ते निवडणुकीला उभे राहिले, त्यामुळे बिनविरोधीसाठी मला यश आलं नाही असं मत पवारांनी व्यक्त केलं. अजित पवार म्हणाले आम्हाला बिनविरोध जागा मिळवण्यात यश आलं. खरं तर शिरूर आणि मुळशीची अवर्ग जागेची निवडणूक होती. हवेलीत मैत्रीपूर्ण लढत आहे. दोन्ही आमच्याच विचारांचे लोक आहेत. त्या दोघांनाही मी समजावून सांगत होतो पण दोघंही हट्टाला पेटले होते. एक म्हणायचा मला पहिल्यांदा संधी द्या आणि दुसरा म्हणायचा ही माझी शेवटची संधी आहे असं म्हणून दोघेही निवडणुकीत उभे राहिले, त्यामुळे तिथे बिनविरोधीसाठी मला यश आलं नाही.